नमस्कार, आयच्या पत्रकार परिषदेक तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। हांव राखी प्रभुदेसाय नायक, सोशल वर्कर, एनवायरमेंट लवर एंड एनिमल लवर। आज गोयचे जनतेचे मुखार एक मुद्दो घेऊन आयिल्ले आसा, त्यातूंतल्यान आज गोयचे जनतेक विचार करपाक जाय जे कितें चकचकता आज गोंयांत ते खरें आसा काय ना। हांव आज एक असो डॉक्युमेंट तुमकां दाखयतलें जातूंतल्यान तुमकां कळटलें की आज गोंयचे एडमिनिस्ट्रेटर कितलें धासळत गेला। अंडर रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट हातूंत भितरल्यान हांवें डेप्युटी कलेक्टर ऑफिसांतल्यान एक सनद इश्यू घेतली। ही सनद एक बायलीक दिल्ली आसा, आशा लक्ष्मण गांवस, हाउस नंबर 119 नेत्रावळी सांगे हांगा। आनी ही सनद मेळपाक मागचो कारण ही आमचे नेत्रावळीचो जो गांव आसा तो मोस्टली ताचो पार्ट येता नेत्रावळी वायल्ड लायफ सेंच्युरी भितर, आनी हांगा इको सेन्सिटीव्ह झोन आसा। सो जेन्ना ही सनद एप्लाय केली तेन्ना प्रत्येक डिपार्टमेंटा भितर हे क्वेशन्स गेले, प्रत्येक हातूंत भितर तांचे हे जाले एसेसमेंट। तेन्ना ही सनद दिवपा वेळार जेन्ना फॉरेस्ट डिपार्टमेंटाकडे कन्सर्न केलो तेन्ना फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडल्यान जो कोट आयलो तो तुमकां वाचून दाखयता। द डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट साऊथ गोवा डिव्हिजन मारगाव व्हाईट लेटर नंबर सो एन्ड सो इन्फॉर्म दॅट हिज ऑफिस हॅज इन्स्पेक्टेड द एरिया अँड इट इज ऑब्झर्व दॅट द एरिया अंडर द सर्वे नंबर ऑफ 144-4D ऑफ विलेज नेतुर्लीम ऑफ सांगीम तालुका मेजरिंग एरिया 477 स्क्वेअर मीटर इज नॉट अ गव्हर्नमेंट फॉरेस्ट अँड डज नॉट फॉर्म अ पार्ट ऑफ एनी कंपार्टमेंट ऑफ साऊथ गोवा डिव्हिजन वर्किंग प्लॅन। द एरिया डज नॉट फिगर इन द लिस्ट ऑफ सर्वे नंबर आयडेंटिफाय एज प्रायव्हेट फॉरेस्ट बाय स्टेट लेवल एक्सपर्ट कमिटी ऑर साऊथ गोवा फॉरेस्ट डिव्हिजन कमिटी अँड ऑल्सो फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 इट इज नॉट एप्लिकेबल टू द अबोव एरिया। द सेड प्लॉट इज इन इको सेन्सिटीव्ह झोन ऑफ नेत्रावळी वायल्ड लायफ सेंच्युरी एज पर द नोटिफिकेशन नंबर 11। कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आर प्रोहिबिटेड इन विद इन इको सेन्सिटीव्ह झोन। फर्दर द असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ऑफिस ऑफ प्रिन्सिपल चीफ ऑफ फॉरेस्ट गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट आल्तिनो गोवा इन अ वायल्ड लेटर डेटेड 9/6/2020 स्टेटेड डेट एज पर इको सेन्सिटीव्ह झोन नोटिफिकेशन न्यू कन्स्ट्रक्शन फॉर डोमेस्टिक नीड ऑफ लोकल इज अलाउड। फर्दर इट इज ऑल्सो स्टेटेड दॅट बिल्डअप एरिया ऑफ द बिल्डिंग शुड नॉट एक्सीड बियॉन्ड 250 स्क्वेअर मीटर अँड फर्दर। सो जेन्ना ही सनद इश्यू केली, ही सनद दिवपा मागचो मेन मुद्दो आशिल्लो की ही एरिया 144-4D ऑफ विलेज म्हणजे इट कम्स अंडर अ इको सेन्सिटीव्ह झोन ऑफ नेत्रावळी ज्या कडे ऑल ऍक्टिव्हिटीज कमर्शियल ऍक्टिव्हिटीज आर प्रोहिबिटेड। पूण तांणी परत एक लेटर काढली तांच्या वेगळ्या हातूंतल्यान की सिन्स अ लोकल जो तर रावपाक सोदता फॉर द डोमेस्टीक नीड ओन्ली फॉर द डोमेस्टीक नीड द कन्स्ट्रक्शन इज अलाउड आनी सनद दिली। हे सन्न जातकीर हाजी जातपडटाली जाली, ताचे नंतर हे टाऊन अँड कंट्री प्लॅनिंगा गेले, सगळे हे झाले आनी हे जाऊन डेप्युटी कलेक्टर ऑफ सांगेमान 10/8/2020 ही सनद इश्यू केली विथ ऑल प्रोसिजर आनी फॉलो झाले। ताचे नंतर कितें जालें ते आयता, ही जेन्ना सनद मेळ्ळी विथ अ व्हॅल्यूड डॉक्युमेंट ह्या मनशांनी विथ नेत्रावळी पंचायती भितर फॉर अ रेस्टॉरंट रेस्टॉरंटा खातीर एप्लाय केले फॉर द एनओसी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट। पूण ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एलाव करता आसतना हांणी हांगा नंबर आशिल्लो तांगे हाऊस नंबर 119 ऑफ मोड्डीवाडा तो थंय चेंज जालो हाऊस नंबर 395 ऑफ मोड्डीवाडा। सर्वे नंबर सेम 143-4D हे हातूंत मिटींगे गेले, मिटींग जाली 23/2021। देसाय डेप्युटी सरपंच रजनी गांवकर, संतोष नायक, प्रकाश भगत आनी विठ्ठल गांवकर। ताचे नंतर जे म्हजे कडेन एज पर द आयटीआय आयला हे रेजोल्युशन पास
आसाले वीथ 6-0 वोट्स एंड आमी असले पास केले. सो हे जेन्ना पास जाले ताजे नंतर एक फर्दर एक वेलीड डॉक्युमेंट तयार झालो या नावान. ताजे नंतर ही एनओसी रेस्टॉरंटा खातीर जी एनओसी घेतल्या ज्या कडेन इको सेन्सिटीव झोन म्हणून आसा, कंस्ट्रक्टीव कमर्शियल एक्टिविटी टोटल बॅन आसा, रेजिडेंशियल पर्पज खातीर जी संगत घेतिल्ली ताज्यान ही एनओसी झाली आनी एनओसीचेर नंबर वेगळो झालो आनी ताजे नंतर हे ड्रग्स फूड एंड ड्रग्स हातू गेले. ताजे नंतर हे हेल्थ डिपार्टमेंटा गेले, प्रत्येका कडल्यान एनओसी जातल्यो. पूण ह्या एनओसी मेळपा फाटलो मेन मुद्दो म्हणल्यार एनओसी फ्रॉम द पंचायत. आमी जेन्ना पंचायती कडेन रायट टू इन्फॉर्मेशन अंडर डॉक्युमेंट्स मागले तेन्ना आमी पयले की जे एनओसी इश्यू करपाचे डॉक्युमेंट्स घेतल्या तातूंत भितर ही सनदूय आसा, बाकीचे वेलीड डॉक्युमेंट्स आसा, इवन जे आधार कार्ड ह्या बायलेन लायला ते तिजी 119 हो हाऊस नंबर आसा. सो ऑन वॉट बेजीस पंचायतीन हे एनओसी तांकां इश्यू कित्याक केली आनी तेवूय बी जेन्ना क्लियर कट कळिल्ले आसा, खबर आसा की दीस वॉट एवर दॅट एरिया दॅट कम्स अंडर इको सेन्सिटीव झोन ऑफ नेत्रावळी आनी नो कमर्शियल एक्टिविटीज, कमर्शियल एक्टिविटीज आर प्रोहिबिटेड म्हणून जर आसा हातूंत भितर हे कित्याक घडलां. सो हो म्हजो एक मुद्दो आसा. तुमी म्हणटले फाटले दिसांनी हांवें नेत्रावळी पंचायतीच्या हाजेर जे इलिगल कलेक्शन केलां हाजेर म्हजी केस जाल्ली आनी तेन्ना त्या वेळची जी सरपंच आशिल्ली रजनी गांवकर आनी डेप्युटी सरपंच आशिल्लो अभिजीत देसाय हांचे डिस्क्वॉलिफिकेशन जाल्ले, तांणी जे चॅलेंज केले आनी आज जे सुप्रीम कोर्टा पाविल्ले आसा. तशेंच क्रिमिनल मॅटर ऑलरेडी फायल आसा आमी पयर शोभीत सक्सेना मेळ्ळी आनी चार्जशीट केन्ना फायल जातली ताजे जाले. इतले सगळे आसून इतले सगळे जावन आज हे मेंबर परत इतले हे सेन्सिटीव इशू इको सेन्सिटीव झोन आसून तातूंत हे कशी इशू करतात. म्हाका विचारपाक जाय जी सरपंच अर्चना गांवकर आसा तिका सरपंच जेन्ना, कारण आज नेत्रावळी पंचायती भितर एक बायल मनीस आज रिजर्व आसा आनी पयली रजनी गांवकर आशिल्ली आतां अर्चना गांवकर. सो ह्यो बायल मनीस आज बायल मनशेचे जे आज आमी बायल मनीस मुखार वचपाक सोदता प्रत्येक हातूंत हे बायल मनशेचे नांव ही वाट लायतात. तुमी आज डॉक्युमेंट जेन्ना तुमी वेलीड करता तेन्ना तुमी वाचनात, जर तो तुमकां वाचपाक कळना, जर तो तुमकां तातूंतली इम्पॉर्टन्स कळना, तुमकां ह्या पदार रावपाचो अधिकार दिलो कोणी. आनी जर दुसरे जे डेप्युटी सरपंच अभिजीत देसाय आसा, तशेंच तांचे ते तीन वांगडी संतोष नायक, प्रकाश भगत आनी विठ्ठल गांवकर, आमी आयकलां की पयरूच आम आदमी पार्टीत जॉयन जाले आनी काल आयकलां की अभिजीत देसाय हो खंय आम आदमी पार्टीचो संभाव उमेदवार. सो ह्या अभिजीत देसाय जो आपले आज प्रोजेक्ट करता की आपूण सांग्यावयलो भावी उमेदवार सांगे करतलो, वो आज एक सादो डेप्युटी सरपंच जावन हाणें ऑलरेडीच पयली हो फॉर्जरी केसी भितर आसा, हाचे क्रिमिनल केसीस आसा, ते जावन सुद्दां आज हो अभिजीत देसाय आमचे एनवायरमेंटूय काबार करपाक उठला, एनवायरमेंटूय काबार करपाचे तुमचे पडला. आज आम आदमीचे पार्टीचे धोरण कितें आसा गोंयांत, आम आदमी पार्टी गोंयांत आयल्या तांचे मेन आसा करप्शन ना, पूण जो जो मनीस पयला वो टोटल करप्शना भितर बुडिल्लो आसा 8-2. आम आदमी पार्टीचे फाटले दिसांनी जेन्ना सीआरझेडाचो जो इश्यू जालो तेन्ना हे जाली तेन्ना आमी कितलेशे आम आदमी पार्टीचे लिडर पयले जे गोंयचे जनतेचे कळमळ गोंय वाचोवपाक जाय, आमकां सरकार आमकां हे करता, आमची प्लेन रिजनल प्लेन हे करता म्हणून मुखार आयिल्ले आमी पयले, तांची तळमळ पयली. पूण आज एक टोटल कॉन्ट्राडिक्टरी, तुम्ही एक थंय म्हणटात की आमकां गोंय वाचोवपाक जाय, आमकां सीआरझेड वाचोवपाक जाय, आनी आज तुमचे जे संभाव उमेदवार आसात जे तुम्ही पयर इंडक्ट करून घेतले ह्या चार पंचांनी आमकां, ते आज आमचे फॉरेस्ट इको सेन्सिटीव झोन जे वायल्ड लायफ सेंच्युरी आसा ते आज काबार करपाक भितर पडल्या. सो आज गोंयचे जनतेक आम आदमी पार्टीन केजरीवालान, तशेंच तांचे जे प्रेसिडेंट आसात राहुल मांद्रे, तांणी ह्या पॉयंटार आज क्लियर येवपाक जाय की तुमी एनवायरमेंटा खातीर आसा काय एनवायरमेंट डिस्ट्रक्ट करपा खातीर आसा. तशेंच हे जे अभिजीत देसाय आसा, फाटले दिसांनी आमी पयले की ह्या अभिजीत देसाय जेन्ना ते काँग्रेसी आशिल्ले तेन्ना तांणी एक मुद्दो उपस्थित केल्लो, तांणी उपस्थित केल्लो नेत्रावळी अभिजात पर्रीकर हांणी इको सेन्सिटीव झोना भितर इलिगल कन्स्ट्रक्शन करून आमचे
फॉरेस्ट काबार करता हो प्रेस कॉन्फरन्स आनी काँग्रेसीचे लीडर दिगंबर कामत तशे वेल नोन एडवोकेट कार्लोस फेरेरा हांचे मदी बसून घेतलो जनतेक दाखयले इतले न्ही ह्या मनशान हाचे अगेन्स्ट वचून पी आय एल फॉर्म फायल केले आज हायकोर्टान ते पी आय एल आसा ते पी आय एल आज खंय पावला ताजी अपडेटूय आमकां खबर ना ती आसा काय फॉर जस्ट फॉर द सेक ऑफ पब्लिसिटी घेतिल्ली तेही आमकां खबर ना पूण हे पी आय एल आज अभिजीत जालो स्टँड सडनली दुसरे हाजेर चेंज कसो जालो त्या वेळार जस्ट बिकॉज ऑफ अभिजीत पर्रीकर वॉज द सन ऑफ मनोहर पर्रीकर म्हणून तुवें हो स्टेप घेतिल्लो टू गेट अ पब्लिसिटी ऑर टू गेट अ काँग्रेसी कडल्यान झेडपी इलेक्शन घेतलो कंटेस्ट करतलो आनी मत घेवपा खातीर केल्लो कारण एक जर मनशालो आज तूं थंय पी आय एल फॉर्म करता हो मनीस एनवायरमेंट आमचें डिस्टर्ब जाता सरकार आपली कायदी काढून एनवायरमेंट डिस्टर्ब करता म्हण ते पी आय एल फॉर्म करता तोच मनीस त्याच हातूंत भितर इको सेन्सिटीव झोना भितर आज परमिशन ग्रांट करता आज एनओसी ही मेळ्ळे एनओसी जेन्ना हे पंचायतीन दिल्या ताजे नंतर फुडलो प्रोसेस जाल्लो आसा आज थंय रेस्टॉरंट जाला फाल्यां मे बी थंय बार एंड रेस्टॉरंट जातले आनी हे जे कितें रेस्टॉरंट ताचो इतिहास आसा थंय लास्ट टायम एनिमल पोचींग जाता म्हणून तक्रारी दिल्ल्यो हे मनीस रानटी जनावरांचे मास थंयचे टुरिस्टां सर्व करता म्हणून कंप्लेनी जाल्ल्यान त्या वेळार थंय सीएफ आयल्लो कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट थंय आयल्लो ताणें थंय पर्सनली इन्स्पेक्ट केल्ले आनी ताणें ताका इवन हांव आशिल्ले प्रेझेंटर ताणें त्या मनशाक पर्सनली सांगिल्ले की आप इधर कुछ भी करने का सपना ही मत देखो बिकॉज दिस कम्स अंडर इको सेन्सिटिव्ह झोन और इधर कुछ नहीं हो सकता सो आज हे स्टँड कित्याक म्हणून बदलल्यात म्हणजे हे वोट बँक क्रिएट करपाचो माध्यम आमच्या रानां आमचे एनवायरमेंट हे सगळे विकून आज वोट बँक क्रिएट करता आम आदमी पार्टीचो आता सपोर्ट आसा म्हाका क्वेश्चन म्हाका रिप्लाय जाय राहुल मामरे कडल्यान म्हाका रिप्लाय जाय ते केजरीवाला कडल्यान तुम्ही ह्या डिस्ट्रक्शन ऑफ एनवायरमेंटा भितर तुम्ही सपोर्ट करता तशेंच आज प्रशासन इतले ढासळा आज ह्या इको सेन्सिटीव्ह झोन जे नेत्रावळी वायल्ड लायफ सेंच्युरी आसा थंय दोन दोन एफ आर ओ आसात एक सुहास नायक आनी एकटो एकट्याचें नांव मे बी बिपीन हे एफ आर ओ थंय मॉनिटर करतात पूण म्हाका कळना जेन्ना तुमच्या हायर ऑथॉरिटीन हे लॅटर जेन्ना त्या मनशाक एक्स वाय झॅड ह्या मनशाक जेन्ना दिले की यू आर ओन्ली परमिसेबल टू मेक द कन्स्ट्रक्शन फॉर अ रेजिडेन्शियल पर्पज एक कॉपी तुमकांय मेळ्ळी आसतली इवन यू आर तुम्ही एफ आर ओ आसतना यू वील बी वेल अवेर ऑफ ऑल दीज रुल्स सो जेन्ना तुमचे दोळे मुखार मे बी म्हाका खबर आसा आर एफ फॉरेस्ट सेंच्युरीची गेट आनी हे जे आज रेस्टॉरंट जाला 200 ते 300 मिटराचो फरक आसा बोर्ड व्हडले व्हडले भायर दिसता सो ह्या एफ आर ओ कितें कांयच पडून वचुना हे एफ आर ओचे दोळे मुखार हे सगळे घडटा सो आज हे फॉरेस्ट आनी हे सगळे मेळून हे काबार करपाक तुम्ही सर्व सेवियर काय तुम्ही डिस्ट्रक्टर तुमकां सेंट्रल गव्हर्मेंट किंवा गोवा गव्हर्मेंट सॅलरी तुमकां फॉरेस्ट राखपा खातीर दिता काय ह्यो सगळ्यो इलिगलिटी प्रमोट करपा खातीर दिता हो म्हजो गोवा सरकाराक आज प्रश्न आसा आमी हे मुद्दे घेतल्यात हांवें आजूय सांगला आनी कालूय सांगला आय एम अ एनवायरमेंट लव्हर कारण हांव नेत्रावळी राविल्ले हांव म्हजे जन्म गांव रिवणा म्हजे म्हजे लग्न जावन हांव नेत्रावळीचा बॉर्न एन प्रॉपर म्हाका मम्मी बी हांव मरतले बी आज सांग्या भितर सो म्हाका म्हजे घर हांव बंगले तिसरी कडेन पावना किंवा हांव चवथी कडेन रावना सो म्हाका म्हजे भुरग्यां खातीर म्हजे भुरग्यांच्या फुडारा खातीर म्हजे हे जे पर्यावरण जाय कारण आमी सांगेकार आमी सांगेकार जर हे सांगे वाचोवपाक येवपा ना जाल्यार कोण येतली सो आज हांव पॉलिटिकल खंयच्याच पार्टी बिलोंग करना हांव एज अ सांगेकार एज अ एनवायरमेंट लव्हर म्हणून उलयतां की हे जे घडामोडी जाता त्यो बंद जावूं जाय आनी ह्या पंचायतींनी आज हे मनीस जे आसा जे म्हणटात की ज्यो केसी तांचेर जाल्यो इलिगल कलेक्शन हे सगळे फ्रॉड आज हे एक्सपोज जाल्ले आसा कारण मनशा कडेन एकदां चूक जाता परत परत मनीस जाता तोच चूक करता जाल्यार ही इज अ हॅबिच्युअल ऑफेंडर आज ह्या मनशा मे बी आय टी आय मार्फत म्हाका एकूच डॉक्युमेंट मेळ्ळा सर हाजे हातूंतल्यान म्हणून
हाणें डेप्युटी सीएमाचे पद डेप्युटी सरपंचाचे पद किंवा पंचायत हांकां ह्या कारणा खातीर चलोवपाक जाय की ते आपली वोट बँक क्रिएट करपा खातीर इलिगलिटी प्रमोट करतले, गुंडागिर्दी करतले, ह्या कामा खातीर हांकां जाय ह्यात क्लियर येवपाक जाय. सो हांव मागतां की गव्हर्नमेंटान जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आसा तांणी हाजेर लक्ष घालचें. आमी फाल्यां हांव सीएफाक वचून मेळटलें आनी हो मुद्दो हांव थंय रेज करतलें आनी हांव तांकां रायट वीथ लेटर करून हांव हे तांचे दोळे मुखार हाडटलें. तशेंच ज्या ही फॉर्जरी केस, कारण सनद एक नंबरान लायले आनी ती सनदीचो आज दुरुपयोग जाल्लो आसा, फॉर द जाचो दुरुपयोग कमर्शियल पर्पजा जाल्लो आसा. सो हांव डेप्युटी कलेक्टराक म्हाज्या एप्लिकेशन आसतलें की हे जी सनद ह्या मनशाक दिल्या ती तत्काळ रद्द करची. तशेंच म्हजे तिसरे एप्लिकेशन आसतले बीडीओ किंवा डायरेक्टर ऑफ पंचायती की जी एनओसी ह्या पंचायतीन दिल्या ताजे नंतर खंय ते म्हाका मेळ्ळा कन्स्ट्रक्शन लायसनूय तांणी दिला आनी आतां ताका टॅक्स एसेसमेंटूय करपा खातीर तांचे मुखार चल्ला रेट लायता. म्हणजे तुमी इलिगल हे हातूंतल्यान नेत्र वायल्ड लायफ सेंच्युरी ज्या इको सेंच्युरी, कारण आज वायल्ड लायफ सेंच्युरी भितर इतलो इको हाचो विशय आसा, इको सेंसिटीव झोन वा इतलो सेंसिटीव विशय आसा. हे आसतना हे जे करून ही नेत्रावळी पंचायत लोकां खातीर बऱ्याक आसा काय आमच्या एनवायरमेंट डिस्ट्रक्ट करपाक जाय म्हाका खबर ना, पूण आमी बीडीओ किंवा डायरेक्टर पंचायती लेटर करतली आनी बेगीच्या बेगीन ही एनओसी रिवोक जावची अशी आमची मागणी आसतली. बाकी आतां तुमी म्हणप अभिजीत देसाई जशी की तेच हांव म्हणटा आम आदमी पार्टी भांबरे किंवा तांचे केजरी तांचे जे लॉ एथीक आसा एनवायरमेंट किंवा तांचे जे करप्शन हाजेर तांणी आज क्लियर येवपाक जाय, कारण आज जो ते प्रोजेक्ट करता तांचे जे मेंबर्स आसा ते तुवें दिसाची म्हणटा तशें धवळा धवळ हे इलिगलिटी करता, एनवायरमेंटाचेर हे करता, इको सेन्सिटीव्ह झोना भितर हे लायसन हे एनओसी दितात. सो आज आम आदमी पक्षाचो हो विशय फक्त सांगे पुरतो किंवा नेत्रावळी पुरतो न्ही, हो विशय गोवा गोंयचो आसा. कारण आज हे मनीस पयर तांणी जिल्ला पंचायत लढयले, फाल्यां हे आतां हे मुखार आमदारकेची. सो म्हाका सांगात डेप्युटी सरपंचाचे पदार रावन जो मनीस इतले तफरातफरी करूं शकता ताका जर तर फाल्यां हे व्हडले व्हडले पद मेळ तर दुसरे दिसा आमचे सांगे विकून उडयतलो हे कितें चल्ला. सो आम आदमी पक्षाचो आज आम आदमी पक्षा कडल्यान आमकां रिप्लाय जाय की तुमी ह्या हातूं भितर ह्या मनशा बरोबर आसा काय ना, तुमचो सपोर्ट हाका आसा, कारण ही इलिगलिटी करपाक तुमचो सपोर्ट आसा काय ना. हांव फक्त एकूच मनशाक उलयना, कारण हातूं भितर जसो एक आसा रजनी गांवकर, ते पयली म्हाका दिसता पयल्या हातूंतल्यान ते शिकले ना किंवा ते रोबोटीक आसा म्हाकाय खबर ना. ही सगळी आज पार्टी बिलोंग करता हे रजनी म्हाका दिसता बीजेपीचे डिस्ट्रिक्ट हातूंत आसा. सो तुमी हे पक्ष घेवन बसता ते कित्याक बसता, म्हणजे तुमकां पक्षाचो सपोर्ट मेळटा हे आज क्लियर जावपाक जाय. प्रशासन खंय तरी कमी पडले तुका? शुअरली प्रशासन कमी पडना, कित्याक हो इशू जो आसा माध्यमा समोर मिडिया समोर हो आयचो इशू न्ही, 3-4 म्हयने पयली हो मिडिया समोर आयिल्लो आसा. मिडिया भितर हाजे बद्दल सांगिल्ले गेल्ले आशिल्ले की सनद मेळ्या फॉर रेजिडेन्शियल पर्पज, पूण हांगा इको सेन्सिटीव्ह झोन जावन सुद्दां हांगा चलता. एफआरओ जे कोण आसा ते फॉरेस्टाचे आसा तांकां रुल्स अँड रेग्युलेशन म्हज्या पेक्षा चड खबर आसतले, तांकांय खबर आसतली तांची खंयची एरिया तांचे अंडर येता, खंयची इको सेन्सिटीव्ह झोनां येता, खंयची वायल्ड लायफ सेंच्युरी येता. सो हे सगळें आसून सुद्दां जेन्ना दिवसा दवळ्या येदे व्हडले रस्त्यार बोर्ड आसा थंय एक्टिविटीज आसा आनी इतलें आसून जेन्ना फॉरेस्ट डिपार्टमेंट जेन्ना ब्लायंडली काम करता जेन्ना दिसता हे सगळें प्रशासन आज गोंयचे आनी कांयच उरूं ना सगळें आसा. फुडली स्टेप आमी सांगले तशें फाल्यां हांव सीएफ जो आसा कन्झर्वेटर फॉरेस्ट तांकां वचून मेळटलें आनी तांकां सांगतले की तुमी जी एनओसी दिल्ली ताजो आज गैर उपयोग जाल्लो आसा. तशेंच आमी बीडीओ लेटर करतली आनी डायरेक्टर पंचायत आनी आमी तत्काळ जी पंचायतीन एनओसी दिल्या ते रिवोक करपाक घालतली. तशेंच जी सनद दिल्ली आसा डेप्युटी कलेक्टरान तेजोय आज गैरवापर जाल्लो आसा. सो आमी डेप्युटी कलेक्टरा कडेन मागणी आसा जी सनद दिल्या तिवूय कॅन्सल जावची.
फोर्थनायट मिटींगेक प्रोपोज कोणें केला? तुम्ही म्हणता की अभिजीत देसायान खंय तरी केलें, प्रोपोज कोणें केलें मिटींगेक बाबा हे इलिगलिटी दिवची म्हणून? आनी सेकेंडरी कोणें हे केले? तीच सगळे व्हडले गंमत आसा ह्या रेझोल्युशना भितर. फोर्थनायट मिटींग प्रोपोजल बाय अभिजीत देसाय आसा, पूण आपला लिडर आसा तो. आपली पार्टीचो संभाव उमेदवार म्हणटा ताका खबर ना म्हाका. आनी सेकेंडेड बाय तो प्रकाश भगत जो आम आदमी पार्टी. तुमचे मुद्दे आता की आम आदमी खंय तरी हे इको सेन्सिटिव्ह झोनाचे प्रोटेक्ट करपाक जाय, एनवायरमेंट खंय तरी मुखार सरल्या. गोंयात नारो वेगळो आसा, सांग्यात वेगळी चाललेली आहे. हा उलयना, म्हजे कडेन आशिल्ले डॉक्युमेंट उलयता. सो हांव हे आम आदमी कडल्यान आज म्हाका रिप्लाय मागता की तुमचो सपोर्ट हांगा जाता काय ना म्हणून.